कर्नाटक कृषी मंत्र्याचा निप्पाणी दौरा हा केवळ राजकीय दिखावा, रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांचा आरोप. निप्पाणी तालुक्यात यावर्षी दूधगंगा वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मंगळवारी निप्पाणी दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री बी सी पाटील ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी करतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र याकडे कृषी मंत्र्यांनी दुर्लक्ष केले असून कृषी मंत्र्याचा हा दौरा अपयशी ठरल्याची टीका रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी केला. निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार बैठक घेऊन हा आरोप केला. पवार पुढे म्हणाले, कोगनोळी येथील रस्ता रुंदीकरण प्रश्नावर बेळगाव येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे कृषीमंत्र्यांनी सुद्धा निप्पाणी दौऱ्यात रयत संघटना पदाधिकारी व शेतकरी यांची कोगनोळी येथे भेट घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच घडले नाही. हा दौरा केवळ राजकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोयाबीनचा दर 11,000 रुपयावरून थेट 5 रुपयावर आला आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. तसेच लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही मदत मिळालेली नाही. याकडेही कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधणे गरजेचे होते असे ते म्हणाले. निप्पाणी तालुका रयत संघटना अध्यक्ष आयन बेग, शहराध्यक्ष उमेश भारमल, कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, ग्रामीण उपाध्यक्ष सदानंद नागराळे, सचिव कलगोंडा कोटगे, बाळासाहेब हादीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्यावरच अन्याय करणार आहेत हे आम्हाला कळणं काळाची गरज आहे. कारण बघा, आज महागाई गगनाला गेली आहे. मग शेतकऱ्यांचं आज मला सांगा, 100 रुपये दोडकं होतं, 100 रुपये वांगे होती, 20 रुपये 30 रुपये किलो झाल्यात. म्हणजे आम्ही घातलेल्या ब्याच खर्च सुद्धा आम्हाला निघत नाही. सोयाबीन आता 3,000 वर आलंय. आम्ही घातलेल्या कापणीचा आणि भांगलणीचा सुद्धा खर्च निघत नाही. मग शेतकऱ्यांना याच्यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, विचार विनिमय करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्यावर सरकारनं काहीतरी विचार विनिमय करायला पाहिजे. सरकार करत नाही. येतंय कुठंतरी उद्घाटन करतात आणि जातात. नाही तर तुम्ही दुसरा विषय असा, मार्केट समिती आणि नगरपालिका जो वाद आहे व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा, तर त्यांनी मार्केट कमिटीकडे ते सोपवायला पाहिजे. कृषी बाजार समिती इकडे जे काय मार्केट यार्ड आहे त्याचा पूर्ण अधिकार कृषी बाजार समितीला द्यायला पाहिजे. आमची मागणी एकच आहे की व्यापारी बी पाहिजे, शेतकरी पाहिजे. शेतकऱ्याची एक लाईन ठेवा, व्यापाऱ्यांची एक लाईन ठेवा. आणि व्यापारी काय करेल, त्यांचा माल व्यवस्थित त्यांच्या लाईनला बसवतील. आणि आमचे येणारे जे शेतकरी आहेत, 5-10 मिनिटांसाठी माल घालतील परत जातील, त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था स्पेशल करा. आठवड्यातून काही एक दिवसाचा ठरवा आणि आमच्या मालाला एक किंमत ठरवा. तुमच्या सगळ्या मालाला किंमत ठरवलेली आहे. आज डिझेल टाका, पेट्रोल टाका, खाद्य तेल घ्या, कुठलाही माल, साबणापासून ते कुठेपर्यंत तुमचं माल रेट फिक्स आहे. आमचा रेट फिक्स नाही, ऊसाचा दर फिक्स नाही, सोयाबीनचा नाही, भाजीपाल्याचा नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी कष्ट करून त्याचा उपयोग काय आहे? तेव्हा आमची पूर्णपासून मागणी आहे, आमच्या मालाला हमी भाव द्या, एक दर फिक्स करा. म्हणजे आम्हाला तर कळेल की आम्ही किती पिकवतोय, त्याचा आम्हाला रेट येतोय. आज आमचं पिकवायचं, लॉकडाऊन मध्ये आमचं व्यापार मार्केट ओपन नसल्यामुळं आमचं कुजलं पीक सगळ्या शेतात कुजलं. पाऊस जास्त आला तर पीक गेलं, ऊन पडलं तर पीक गेलं. मग शेतकरी कर्जातून कसं बाहेर येणार? आज मला सांगा, लाईट बिल माफ केलं नाही लॉकडाऊन मधलं, पाणीपट्टी माफ केली नाही. आमच्या काही थोडक्या मागणी आणि त्याच्यासाठी सरकारनं पावलं उचलायला पाहिजेत. मग तुम्ही बाकीचा खर्च कमी करा ना. बाकीचा जो गाजा वाजा तुमच्या चैलीचा खर्च आहे तो कमी करा आणि शेतकऱ्यांना, शेतमजूरना त्याच्या सवलती द्या. आम्ही असं म्हणत नाही. मग शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही काय केला? नुसतं तुम्ही येताय, कुठला तरी एक मोठी अमाऊंट डिक्लेअर करताय आणि जाताय. असे कितीतरी तुम्ही अमाऊंट डिक्लेअर करून गेलेला आहे. नुसतं आश्वासन देऊन त्याचा काय उपयोग नाही. कृती सत्यात कुठलं तरी काम तुमचं यायला पाहिजे अशी आमची कृषी मंत्र्यांच्याकडून अपेक्षा होती. त्या अपेक्षेचा पूर्ण आमच्या त्यांच्याकडून त्यांनी जे काय सांगितलं ते आमच्या शेतकऱ्यांच्या पूर्ण अपेक्षा भंग झालेल्या आहेत. कालचा जो दौरा होता पूर्ण त्यांचा राजकीय स्टंट होता. शेतकऱ्यांच्यासाठी कुठलीही सवलत किंवा शेतकऱ्यांची विचारपूस त्यांनी दौऱ्यामध्ये केलेली नाही, करायला पाहिजे होती. ही आमची ठाम मागणी आहे.